अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नाशिकच्या सटाणा तालुक्यात सर्वाधिक नुकसान. आमदार दिलीप बोरसेंकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न, मात्र झालेलं नुकसान मोठं असल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर. नाशिकच्या पेठ तालुक्याला गारपिटीचा तडाखा. अभेटी गावासह परिसरातील शेकडो घरांची पडझड, अनेकांचा संसार उघड्यावर. नाशिकच्या पेठ तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 99 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान. 4 पोल्ट्री फार्ममधील 13,500 पक्ष्यांचा मृत्यू, तर तालुक्यात 802 घरांची पडझड. चक्रीवादळ आणि अवकाळी पावसानं बुलडाण्यातील कलिंगडाचं पीक उद्ध्वस्त. शासनानं कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, स्वाभिमानीची मागणी. नाशिकमधील पेठच्या अभेटी गावात गारांचा पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. नाशिकच्या पेठ तालुक्याला गारपीट आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका. 4 पोल्ट्री फार्ममधील 13,500 कोंबड्या मृत्यूमुखी. तालुक्यात 802 घरांची पडझड. एकाच दिवसात पावसानं 99 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसानं 48 घरं आणि 18 गोठे नुकसानग्रस्त. वादळी वाऱ्याचा गोरेगाव, तिरोडा, आमगाव तालुक्याला सर्वाधिक फटका. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे बळीराजा हतबल. कळंब तालुक्यातील शिरढोण, चौसाळा, लोहटा, पूर्व हिंगणगाव या भागातील शेतीचं मोठं नुकसान. फळबागांसह ऊस, ज्वारी आणि पाईपलाईनसह शेतातील सोलार पंपाचं प्रचंड नुकसान. बुलडाण्यात नाफेडचं ऑनलाईन पोर्टल बंद असल्यानं शेतकरी अडचणीत. रात्रीपासूनच शेतमाल घेऊन शेतकरी बाजार समितीत होते दाखल. आळंदी देवस्थानाकडून आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा. माऊलींच्या पालखीचं 11 जूनला आळंदीतून प्रस्थान, 29 जूनला विठुरायांची भेट घडणार. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जमिनीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी. अण्णा हजारेंनी निवेदनाची दखल न घेतल्यानं संतोष गायधने यांच्याकडून धमकी. नागपूरनंतर कोल्हापुरात 28 एप्रिलला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर वज्रमूठ सभेची जबाबदारी. क्लस्टर शेतीसाठी 5 खासगी कंपन्यांना केंद्र सरकारकडून परवानगी. सरकारी अनुदानासह 750 कोटींची गुंतवणूक. नंदुरबार जिल्ह्यातील वनक्षेत्रांमध्ये वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ. आगीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्यानं पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी. वाढत्या तापमानामुळे नांदेडच्या जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले, त्यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती. वनविभागाने जंगलात कृत्रिम पाणवठे उपलब्ध करून द्यावे, प्राणीप्रेमींची मागणी. नाशिकच्या मनमाडमध्ये आनंदाचा शिधा घेण्यासाठी रेशन दुकानांसमोर नागरिकांच्या रांगा. वितरण व्यवस्थेतील ई पॉश मशीनचं सर्व्हर डाऊन असल्यानं शिधा वाटपात अडचण. धुळे महापालिकेच्या हद्दीतील 20 लसीकरण केंद्र बंद. कोरोनाच्या 40,000 लसींची मागणी करत आरोग्य उपसंचालकांना पत्र. वर्ध्याच्या विनोबा भावे रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्ण. इथं होत असलेल्या गर्डर कामाची खासदार रामदास तडस यांच्याकडून पाहणी. लवकरच हा पूल रहदारीसाठी सुरू होईल, तडसांकडून विश्वास व्यक्त. नाशिकच्या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पाणी कपात केल्यानं ठाकरेगट आक्रमक. दारू कंपन्यांना पाणी पुरवण्याचा प्रशासनाचा घाट, ठाकरेगटाचा आरोप. सांगली जिल्हा बँकेचा एनपीए 10% खाली आणण्यात प्रशासनाला यश. संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला 151 कोटींचा ढोबळ नफा. बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची माहिती. छत्रपती संभाजीनगर दंगलीतील जख्मी आरोपी घरीच घेतात उपचार, पोलीस पकडतील या भीतीनं जखमी आरोपींचे घरीच उपचार. गोळीबारात जखमी झालेल्या एकाला पोलिसांनी घरातून घेतलं ताब्यात. 10 वर्षीय भाचीवर मामाकडून अत्याचार. बुलडाण्याच्या खामगाव शहरातील घटना. खामगाव पोलिसांकडून नराधम मामाला अटक. छत्रपती संभाजीनगरच्या बिडकिन गावात दुचाकीचा अपघात. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. नंदुरबारच्या शहादाजवळ सुरत खरगोन बसचा अपघात. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं बस पलटी, 15 प्रवासी जखमी. रत्नागिरीच्या परटवणे भागात मेडिकल सामानाची वाहतूक करणारा ट्रकला अपघात. अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी. गोंदियात धान घेऊन जाणारा ट्रक पुलावरून कोसळला. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्तुलांचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या 3 आरोपींना अटक. आरोपींकडून 1 पिस्तूल आणि इतर साहित्य जप्त.
भिवंडीत वेगळा संसार थाटण्याची मागणी करणाऱ्या पत्नीची पतीकडून हत्या, पतीला पोलिसांकडून अटक। बारामतीच्या सांगवी इथे एका युवकाची दगडाने ठेचून हत्या, शेतीच्या वादातून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज, माळेगाव पोलिसांकडून तपास सुरू। पंढरपुरात स्मशानभूमीतून पुन्हा एकदा अस्थि गायब, मृतदेहावरील वितळलेलं सोनं मिळवण्यासाठी अस्थि चोरल्याचा संशय, नगरपालिका प्रशासनाचं स्मशानभूमीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। गोंदियाच्या ठाणा गावात वीज पडल्यानं दोन घरं जळून खाक, आगीमुळे दोन्ही शेतकरी भावंडांचं नुकसान। बीडमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या डेप्युटी मॅनेजरला मारहाण, भाजप नेते नवनाथ शिराळेंसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल, मॅनेजर उद्धट वागत असल्यानं चोख दिल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा दावा। चंद्रपूरच्या कोरपना शहरात दुचाकी शोरूमला भीषण आग, आगीत 40 दुचाकी, संगणक आणि महत्वाचे कागदपत्र जळून खाक। विना परवाना अफूची लागवड केल्याप्रकरणी तब्बल 11 वर्षानंतर 17 आरोपींची निर्दोष मुक्तता, अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निर्णय। बारामतीच्या कर्हा वागज इथं 14 आणि 15 एप्रिलला भैरवनाथाची यात्रा, यात्रेतील तमाशाला नारळ वाढवण्याचा मान मिळवण्यासाठी ग्रामस्थांकडून 1,25,000 रुपयांची बोली, प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बोली लागल्या, तालुक्यात चर्चा। महाराष्ट्रातील पहिली समुद्र किनाऱ्यावर असलेली पॅरामोटर राईड सिंधुदुर्गाच्या देवबाग समुद्र किनाऱ्यावर सुरू, राईडला पर्यटकांची पसंती। नांदेडमध्ये फुलेशाहू आंबेडकरी जलसा उत्सवाला सुरुवात, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं महोत्सवाचं आयोजन, जनजागृतीपर गीत सादर। रत्नागिरीच्या लोटे इथल्या गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे यांचे गोशाळा जागेसाठी आमरण उपोषण, उपोषणाचा आजचा 3रा दिवस, उपोषणामुळे कोकरे महाराजांची प्रकृती खालावली। यवतमाळच्या धामणगाव रोडवरील करळगाव घाटात 25 टन साखरेसह ट्रक चोरणारे तिघे अटकेत, तर इतर चोरट्यांचा शोध सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।